आमचे इतर अनेक सहकारी सुद्धा या संपूर्ण गर्दीतच आहेत. आपल्याला कुणाल भोईटेंचा चेहरा परिचित आहे, रोहन कदम आहेत, प्रज्ञा कर्जोकर आणि सायली पाटील ही सगळी मंडळी आली आहेत. या सगळ्यांनाही रामाचं दर्शन घ्यायचं आहे. काम आधी आहे, राम नंतर, आत्ता तरी रांगेत आहे. तुमचं रामाचं दर्शन राहिलं आहे, किती वेळ वाट पाहायला तयार आहात? अगदी रात्रीपर्यंत म्हटलं तरी थांबायला तयार आहे. रांगेतून दर्शन घेण्याचा वेगळा आनंद असतो. खूप दिवस झाले ह्या मंदिर परिसर जवळून पाहिलेला आहे. हा सगळा मंदिर इंच इंचनं वाढत असताना पाहिला आहे आणि त्या भव्य दिव्य मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन रामलल्लांची ती लोभस मूर्ती पाहण्याची उत्सुकता जी आहे ती पराकुटीची. अक्षरशः जेव्हापासून आतमध्ये कोरोनापासून आतमध्ये यायला लागलो तेव्हापासून अंगावरती अक्षरशः शहारे यायला लागले. जे लोक भेटत आहेत त्यांच्या भावना उत्कट होत आहेत, ते लोकांच्या डोळ्यामधले अश्रू आणि रामलल्लांच्या प्रती जे असलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहायला मिळते आणि प्रत्येकजण जय श्रीमचा नारा देत देत जो आहे तो अतिशय उत्साहाने या मंदिर परिसरामध्ये येतो आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी तो उत्सुक आहे. अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. रात्रीचं रस्त्यावरती झोपत आहेत, अंथरूण घेऊन आलेले नाहीत. पराकुटीची थंडी ह्या सगळ्या उत्तर भारतामध्ये सध्या आहे. अशा स्थितीमध्ये येऊन रस्त्यावरती जिथं मिळेल तिथे झोपत आहेत. फक्त रामलल्लांचं दर्शन त्यांना घ्यायचं आहे. रामलल्लांचं दर्शन घेऊन त्यांना आपली मनोभावी पूजा अर्ची जी घरामध्ये करतो ती रामलल्लांच्या जन्मस्थळावरून करायची, यासाठीचा हा सगळा त्यांचा संघर्ष चालू असलेला पाहायला मिळतो आणि यातूनच हे सगळं त्यांचं प्रेम रामलल्लांप्रती असलेली आस्था ही आपल्याला पाहायला मिळते. दिवस झाले बरं. आपल्यासोबत सायली पाटील आहे. सायली, काल इथे प्रचंड गर्दी होती, तुझा मोबाईल गेला त्याच्यामध्ये. तू रामाकडे मोबाईल मागणार का आशीर्वाद मागणार? नक्कीच आशीर्वाद मागेल. मोबाईल गेलेला दुसरा येईल. आणि इतके लांबून आम्ही आपण इथे वार्तांकन करायला आलो, इतके दिवस नवीन असलेल्या या उत्तर प्रदेशात वार्तांकन करतोय. इथल्या लोकांनी वाटलं नव्हतं तितक्या लवकर आम्हाला आपलंसं केलं. प्रत्येकाशी बोलताना त्याच्या भावना आणि प्रभू रामांप्रतीची जी भक्ती होती त्यांच्या शब्दांमधून आणि डोळ्यातून सातत्याने दिसते आहे. इतक्या रांगा आहेत आणि त्यातही आम्हाला कितीही वेळ उभं राहायला लागलं तरीही चालेल, पण आम्ही प्रभू रामांचं दर्शन घेऊनच जाणार ही एकच आस्था, ही एकच भावना आहे. आणि अयोध्या नगरी प्रभू रामांमुळे इतकी पावन का आहे हे आम्हाला इथे येऊन कळलं आहे. त्यामुळे मोबाईल गेल्याचं दुःख जरी असलं तरी प्रभू रामांचं दर्शन जास्त महत्त्वाचं आहे. बिलकुल. कुणाल, रामाचं दर्शन घेण्याच्या नादामध्ये लाईक आणि लाईव्ह मिस नाही करायचं? मी अजिबात केलेलं नाही आहे, म्हणजे कामाच्या बाबतीत तर अजिबात नाही, कारण ज्या वेळेस माझी ड्युटी ही राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लागली आणि सकाळचं 7 लाईव्ह तिथून झालं, तिथेच मला रामाचं दर्शन मिळालं. कारण कामातून आम्हाला राम दिसतो आणि त्याच कामातून राम दाखवण्याचा आणि प्रत्येक भाविक भक्तांच्या मनातला राम दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आता खऱ्या अर्थाने आता रामाचं दर्शन घेण्याची वेळ आलेली आहे. सकाळपासून मी सरांच्या मागे लागले, सर काही करून आम्हाला दर्शन मिळालं पाहिजे. मात्र ही गर्दी बघितली आहे, रात्री कितीही होऊ देत, उद्याचा दिवस जरी उजाडला तरी चालेल, पण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायची एकच इच्छा उरली. बिलकुल. प्रज्ञा, रामाच्या कडे जेव्हा जाशील, उभी राहशील, त्यावेळेला काय मागशील हे विचारणार नाही, पण मनात काय असेल? मनात हीच भावना असेल की जेव्हा अयोध्येत आम्ही आलो तेव्हा हिंदुत्व कसं असतं, काय असतं, हे आम्ही जवळून पाहतोय. आणि रामाकडे इतकंच मागेन की असंच सगळ्यांना जोडून ठेव. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक रामभक्त हा तुला पाहण्यासाठी येतो आहे, त्याचं सगळ्यांचं भलं कर आणि सगळ्यांना इथून सुरक्षित बाहेर काढ, कारण गर्दी पाहतो आहे, गर्दी प्रचंड आहे आणि त्यातही सर्व तासनतास इथे उभे आहेत फक्त प्रभू रामाला भेटण्यासाठी आणि त्याला पाहण्यासाठी. बिलकुल बिलकुल. प्रज्ञा, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की रामाला विनंती काय असेल तर तू सगळ्यांना जोडून ठेव, हाच एक महत्त्वाचा धागा या राम मंदिरात सगळ्यांसाठी असेल आणि तो इथून अधिकाधिक धागा मोठा होत जाईल अशी अपेक्षा आहे. नीलम,